यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात पावसाने 20 दिवसांपासून थैमान घातले आहे, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा फार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या नैसर्गिक आपत्तीला कंटाळून राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सरई येथील शेतकरी विनोद नानाजी राऊत वयंदाजे 40 वर्ष यांनी गावानजीकच्या स्मशानभूमीतील झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 4 ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. या मृत शेतकऱ्याकडे सोसायटीचे 50,000 रुपयांचे कर्ज होते, त्यामुळे मागील काही दिवसांपासून सदर व्यक्ती अत्यंत नैराश्यात असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. मृतकाच्या पश्चात आई वडील असा परिवार असून घटनेची माहिती मिळताच राळेगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. MCN न्यूज मराठी करिता विशाल मासूरकर, यवतमाळ.